morning, students. Good morning, ma'am. How are you? We are fine, ma'am. Very good. Now, tell me, Jagruti, at first, what are you watching on the table? These are two boxes, ma'am. Okay. And Roshan, tell me, what are you watching on the box? This is two notebooks, ma'am. Okay. These are two notebooks. Okay. So, Harish, these are two boxes. So, tell me the difference between these two boxes. This is the big box and this is the small box. Very good. Now, take these notebooks, Amrita, and tell me the difference between these two notebooks. This notebook is longer than this notebook. Yes, very good. So, here in this first sentence of Harish, he uses big and small adjective. And Amrita uses only one adjective, it is longer. So here is difference. Harish used only the root word of adjective, small and big. But Amrita used longer, this word. When we added some alphabets with the help of adjective or adverb, then it is called degree of comparison. Okay? So today we will discuss one part of our English grammar. डिग्री ऑफ कंपॅरिझन. ओके, म्हणजे आज आपण डिग्री हा इंग्रजीचा विषय शिकणार आहोत. आता त्याचे काही आपण एक्झाम्पल्स घेऊया. जसं आता ज्या अमृताने वापरलं ती लॉंग नाही म्हणाली, काय म्हणाली? लॉंगर. सो रूट वर्ड इज लॉ. मूळ शब्द काय होता? लॉ. पण तिने वापरताना काय वापरलं? लॉंगर. लॉंगर. शी युज्ड लॉंगर ना. रोशन, तू सांग इथे तिने काय ऍड केलं? मग इंग्लिश मध्ये याला आपण काय म्हणतो? जेव्हा आपण एखाद्या मूळ शब्दाबरोबर काही शब्द ऍड करतो पुढे, त्याला सफिक्स म्हणतात, आणि आधी ऍड केलं तर त्याला प्रेफिक्स म्हणतात. मग आपण जर मूळ शब्दाला ईआर जोडला तर त्याला कंपॅरेटिव्ह डिग्री असं म्हणतात. ओके, बट व्हेन वी ऍडेड अदर अल्फाबेट्स, फॉर एक्झाम्पल ला, या लावला असंच ठेवूया आणि दुसरे आपण काही अल्फाबेट जोडूया, उदाहरणार्थ ESD, ही कोणती डिग्री झाली मग आता? सुपरलेटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये भाव स्थिर असतो, म्हणजे कमी पण नाही आणि जास्त पण नाही, पण कंपॅरेटिव्ह मध्ये जास्त असतो. जसं की अमृताने सांगितलं, दिस नोटबुक इज लॉंगर दॅन दिस नोटबुक, म्हणजे या वहीपेक्षा ही वही कशी आहे? मोठी आहे. म्हणजे भाव थोडासा जास्त असतो किंवा थोडासा प्रमाण जास्त असतं, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये मूळ शब्द असतो त्याला आपण ईआर जोडला की त्याची कंपॅरेटिव्ह डिग्री होते. व्हेन वी ऍडेड ईएसटी इट इज कॉल्ड लॉंगेस्ट. असं एखादी एक्झाम्पल सांगू शकतात का तुम्ही? पॉझिटिव्ह चे एखादी सांगा बरं. ऍडचे किंवा रूट वर्ड असं म्हणतो आपण त्याला. आता याला आपल्याला कंपॅरेटिव्ह करताना काय जोडावं लागेल? ईआर सफिक्स. फॉर एक्झाम्पल डीपर. व्हेन वी ऍडेड ईआर सफिक्स इट इज कॉल्ड डीपर अँड इट इज कंपॅरेटिव्ह डिग्री. ईआर जोडलं की त्याची कंपॅरेटिव्ह डिग्री होते. आणि याची सुपरलेटिव्ह डिग्री करताना काय जोडावं लागेल? ईएसटी. डीपर डीपेस्ट. इथे आपण काय जोडलं? सफिक्स ईएसटी. मूळ शब्द म्हणजे पॉझिटिव्ह, त्याला ईआर जोडला की त्याची होती कंपॅरेटिव्ह डिग्री, आणि आपण त्याला ईएसटी जोडलं की त्याची होती सुपरलेटिव्ह डिग्री. डू यू अंडरस्टँड द डिग्री? यस. कॅन यू मेक द वर्ड ऑर वन सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ दिस बॉक्सेस? फॉर एक्झाम्पल, दिस बॉक्स इज बिगर दॅन दिस बॉक्स. म्हणजे आपण इथे काय घेतला? मूळ शब्द बी. कंपॅरेटिव्ह डिग्री जर करायची असेल तर काय जोडूया? ईआर. पण इथे मात्र जी डबल घ्यावा लागेल, बिगर. आणि याचीच पॉझिटिव्ह डिग्री करताना काय करावं लागेल? ईएसटी सफिक्स जोडावं लागेल. सो बिग बिगर बिगेस. अशा पद्धतीने आपल्याला ही पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री शिकता येते. यू अंडरस्टँड? यस. व्हेरी गुड.